माझी विनंती आहे, तुमची जर एवढी मोठी प्रतिष्ठा आहे, आज राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, मी स्वतः रस्त्यावर उभा राहून तुमचं स्वागत करतो. मी मंजूर केलेल्या MIDC वर एक उद्योग आणून तुम्ही दाखवा, तुमचं रस्त्यावर उतरून मी स्वागत करायला तयार आहे. माझ्या म्हणणं आणखीन एका गोष्टीचा श्रेय घ्या, माझी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती आहे, हात तोडून की अतिशय कष्टातून संघर्षातून मी या परळी वैद्यनाथला मायबाप जनतेला शिरसाळ्यामध्ये MIDC उभी करणार म्हणून या ठिकाणी सांगितलं होतं की आज MIDC च भूसंपादन झालंय. माझी विनंती आहे, तुमची जर एवढी मोठी प्रतिष्ठा आहे, आज राज्यात तुमची सत्ता आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे, मी स्वतः रस्त्यावर उभा राहून तुमचं स्वागत करतो. मी मंजूर केलेल्या MIDC वर एक उद्योग आणून तुम्ही दाखवा, तुमचं रस्त्यावर उतरून मी स्वागत करायला तयार आहे. अरे मागच्या 10 वर्षामधलं किती मोठं आपलं नुकसान झालंय याचा विचार कदाचित तुमच्यापैकी कुणी केला नसेल, पण रोज रात्री झोपताना माझं मन मला खातं की अरे कदाचित त्या काळात आपण जर लोकप्रतिनिधी असतो तर जो वंदे भारत नावाची ट्रेन आज समग्र भारतामध्ये चालू होणार आहे, त्याचे डब्बे बनवायचा कारखाना हा त्या काळात खासदार सरकार भाजपच, आमदार भाजपच, मंत्री भाजपच, केंद्राचं सरकार भाजपच, तो रेल्वेचा डब्बा बनवायचा कारखाना दिल्लीहून परळी वाहे लातूरला गेला. माझ्या सारखा लोकप्रतिनिधी असता तर शिरसाळ्याच्या पुढे तो प्रकल्प सुद्धा जाऊ दिला नसता. अरे आज एवढा 1000 कोटी रुपयाचा प्रकल्प, 50,000 कोटी रुपयाचा तो प्रकल्प आज आपल्या हातून गेला, त्याच्यातून किती मोठा विकास झाला असता, किती रोजगार मिळाला असता याची कल्पना करवत नाही. ज्या वेळेस आम्ही चाकण सारख्या पिंपरी चिंचवड सारख्या शेतऱ्याच्या किंवा आणखी कुठल्या MIDC मध्ये फिरतो, सभा घेत असताना ज्यावेळेस भाऊ भाऊ मुली परळीचा म्हणून एखादा आमचा भाऊ त्या ठिकाणी आम्हाला आवाज टाकतो, त्यावेळेस काय करतोस? तर तो म्हणतो फॅक्टरीत कामाला. क्षणभर मी त्याच्याकडे हसतो पण मान शरमेही खाली घालतो, कारण माझ्या मातीतल्या एका माणसाला त्याच्या कुटुंब घरात चलवायला अडचण होतीये. एक पोरग शेतीत काम करतंय, दुसऱ्या पोराचं पोट भरणं शक्य नाही, म्हणून त्याला पोटाची खैमी भरायला पिंपरी चिंचवडला चाकणला जावं लागतं. हे माझ्यासाठी शरमेची गोष्ट आहे. ते जर प्रकल्प इथं असता आज, तर एकही व्यक्तीला इथून पिंपरी चिंचवड सारख्या चाकणसाना भाजपच्या नेत्यांना फार आपल्या बाबतीत आपुलकी प्रेम निर्माण होत आहे. आज त्यांचं सरकार, काल परवाच्या अतिवृष्टीने गारपिटीने नुकसान झालं आपलं मान्य करता का नाही? त्याच्या अगोदरचं अनुदान आपलं राहिलं होतं, सरकार देत होतं का? नवीन आलेले पालकमंत्री येत होते का? सभागृहात एकदाच एक ओळ वाचली की दुसऱ्या दिवशी मला अधिकाऱ्याचे फोन आले, आम्हाला आदेश आले पैसे लवकर टाका, जमा झाले का नाही खात्यावर. ही ताकद आहे, ही ताकद माझी नाही आहे, ही ताकद तुमची आहे, या भागातल्या मायबाप जनतेची ताकद. अरे शिरसाळ्याच्या MIDC साधा जमिनीची किंमत ठरवावी किती, गायरान जमीन कुठल्या शेतकऱ्याची नाही, पण किंमत जास्त यायला लागली म्हणून शिरसाळ्याच्या MIDC च काम त्याची गती कमी झाली, म्हणून एक विधेयक MIDC च सभागृहात आलं आणि त्या विधेयकाची कॉपी निश्चित हातात घेऊन बोलायला लागलो. दुसऱ्या मिनिटाला समोरून मंत्री म्हणला, ज्या अडचणीत दुसऱ्या दिवशी बैठकीत घेऊन संपून टाकतो, ही ताकद आहे. अरे सत्ता असल्यावर तर आपली काय ताकद आहे आपण दाखवून दिलंच, पण सत्ता नसताना ना विरोधी पक्ष नेता फक्त आमदार आहे एवढं बोललो तर समोरून उत्तर देऊन लगेच काम करावं लागतं, ही ताकद लागते. प्रभू वैद्यनाथाचं स्वाभिमानाचा विषय, जे द्वादश पंचम ज्योतिर्लिंग आपलं झारखंडला, बरोबर वैद्यनाथ धामला,
देशात राजकारण इथलं करतात त्यांना माहित नाही. आम्ही अनेक वर्ष संघर्ष करतोय की आमचं ज्योतिर्लिंग हे आमचा, कारण 399 वर्षापूर्वी पुण्यश्लोक काहिल्या देवीने जे 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी परळी प्रभू वैद्यनाथ द्वादश पंचम ज्योतिर्लिंग म्हणून त्याचा जीर्णोद्धार सुद्धा अहिल्या देवीने या ठिकाणी केला होता. म्हणून हे ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराणामध्ये जे काही दिलं गेलेलं आहे या ज्योतिर्लिंगाचं महत्व जिथं या देशाचे सन्माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब खासदार म्हणून नेतृत्व करतात त्या काशी विश्वेश्वराचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व आपल्याला दक्षिणेची काशी म्हणून ओळखलं जातं हे आपल्या परळी वैद्यनाथाच्या ज्योतिर्लिंगाचं महत्व आहे. हे शिवपुराणाचं मी सांगत नाही. आराखडा थांबवला सरकारमध्ये असताना, मंजूर केलेला थांबवला, एक लक्ष्मी टाकली, मंत्री उपस्थित नव्हते, लक्षवेधीच्या 4 ओळी वाचल्या की मुख्यमंत्र्याला उठून सांगावं लागलं आम्हाला सगळं मान्य. आणि एवढ्यावरच नाही तर प्रसाद योजनेमधून जसा काशी विश्वेश्वराचा विकास होतोय जसा महाकाल उज्जैनचा विकास होतोय तसा विकास योजना करायचा शब्द सुद्धा आणि तो प्रस्ताव राज्य सरकारने फक्त प्रभू वैद्यनाथाचा आपल्या परळीचा पाठवायचा केंद्राला ठरवलं ही आपली ताकद आहे.